इयत्ता 6वीचा नवा पैलू हा धडा आपण शिकत आहोत. या पाठाच्या लेखिका आहेत प्रतिभा पादट. या पाठामध्ये दिगूजी दिगूजा आजीची छान गोष्ट आपण शिकणार आहोत. चला तर बघूयात नक्की काय आहे या पाठात. ही गोष्ट आहे दिगूची. दिगू एक छोटा मुलगा होता, गावात राहणारा मुलगा होता. ज्या दिवशी दिगूच्या घरच्यांच्या लक्षात आलं की दिगूला ऐकायला येत नाहीये, दिगू बहिरा आहे, त्या दिवसापासून दिगूच्या घरचे सतत चिंतेत होते, काळजीत होते. गावातील लोकांनी दिगूच्या घरच्यांची ही अवस्था पाहून त्यांना सांगितलं की तुम्ही दिगूला शहरात घेऊन जा, शहरातल्या डॉक्टरांना दाखवा, त्याच्यावर उपचार होतील आणि दिगूला ऐकायला येऊ लागेल आणि इतर मुलांसारखं दिगू सुद्धा एक आनंदी आयुष्य जगू शकेल. याच वेड्या आशेने दिगू आणि दिगूची आजी असे दोघं शहरात आले, शहरातील डॉक्टरांना भेटण्यासाठी आणि दिगूवरती उपचार होतील या आशेने. ज्या दिवशी दिगू आणि दिगूची आजी शहरात आले होते त्या दिवशी शहरामध्ये प्रचंड मुसळधार असं पावसाचं वातावरण होत. काळे ढग आकाशात तयार झाले होते आणि प्रचंड मुसळधार पाऊस पडेल अशी परिस्थिती होती. त्यातच दवाखाना बंद होता. आता अशा परिस्थितीत परत काय करायचं, परत गावाला जायचं का शहरात थांबायचं, असे अनेक प्रश्न आजी समोर उभे होते. इतक्यात आजीला वत्सला भेटते. आता ही वत्सला कोण आहे आणि ही वत्सला दिगूच्या आणि आजीच्या आयुष्यात कशा प्रकारे आनंद घेऊन येते हे या गोष्टीत आपण पाहणार आहोत. त्यामुळे संपूर्ण पाठ तुम्ही नक्की अभ्यासा. धन्यवाद.